ओम साई शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, बोल बजरंग बली की जय। बोल बजरंग बली की जय। सगळ्या गोविंदांना खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे आज पूर्ण सकाळपासूनच मुंबई ठाणा महाराष्ट्रामध्ये गोविंदा उत्सवांचं अतिशय जल्लोषात स्वागत होतं आहे, हंड्या फोडत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गोविंदा उत्सव हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मोठा केला आणि टेंबी नाक्याला उत्सव सुरू झाला, मग सगळीकडे त्या उत्सवाचं एक व्यापक स्वरूप आपण प्राप्त झालेलं पाहतो आहे। आणि म्हणून जेवढ्या हंड्या गोविंदा येतात टेंबी नाक्याला सलामी देऊन मग बाकी पुढे जाऊन हंड्या फोडतात, हा आजवरचा इतिहास आणि परंपरा आहे। आणि म्हणून मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो, त्यांनी या उत्सवाला स्वरूप दिलं आणि आपले सण उत्सव परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा एक प्रेरणा आणि ऊर्जा दिली। आणि म्हणून आज रवी फाटक यांच्याकडे देखील आपण गेले अनेक वर्ष दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, अजून कुठला आहे, सगळे दिवाळी पहाट, सगळे उत्सव म्हणजे सगळे सण उत्सव परंपरा या आपल्या जोपासल्या पाहिजे। मला आठवत आहे जेव्हा आम्ही 2 वर्षापूर्वी सरकार स्थापन केलं, तुमच्या मनातलं, सर्वसामान्यांच्या मनातलं, तेव्हा सगळे सण उत्सव बंद होते ना, सगळे सण उत्सवानं बंदी होती। मला वाटतं पहिलाच उत्सव गोविंदाचा आला आणि आम्ही सगळे निर्बंध उठवून टाकले, सगळे सण जोरात साजरे होऊ लागले। शेवटी हे गोविंदा काही एका दिवसाचा खेळ नाही आहे, हा याला वर्षभर सराव करावा लागतो। आमच्या काळात 5 थर म्हणजे शेवट, आता 10-10 थर लावायला लागले लोक। आज एवढी प्रॅक्टिस करतायत, सराव करतायत, आणि टॅक्टिस आणि प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टी आज आपण पाहतोय। आणि म्हणून आज आपला हा गोविंदा फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर 7 समुद्र पलीकडे गेला, आपले गोविंदा स्पेनला जायला लागले, हे आपल्यासाठी मोठी अचीवमेंट आहे। प्रो गोविंदा आपण सुरू केला, आज साहसी खेळाचा गोविंदाचाच आपण समावेश केला। गोविंदाला कधी सुट्टी होती का? आपण सुट्टी दिली, सगळ्या गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला, विमा काढला, आणि आज गोविंदाला देखील एक मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। म्हणून या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकार पूर्णपणे करतं आहे। सरकार हे सर्वसामान्यांचं आहे। मगाशी तुम्ही लेक लाडकी, आपली माझी लाडकी बहीण योजना, या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खास सन्मान हंडी आहे आणि त्या हंडी नक्की फोडतील, आमच्या लाडक्या बहिणी हुशार आहेत, आता मगाशी एक फोडली हंडी। आणि म्हणून जसं आम्ही सरकारने विविध योजना दिल्या, लाडकी बहीण दिली, तसं सुरक्षित बहीण पण आम्ही देणार आणि जे जे मस्ती करतील त्यांना फाशीशिवाय दुसरी सजा नाही आहे। आणि म्हणून गुन्हेगाराला माफी नाही, चुकीला माफी नाही। आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। आता गोविंदा कुठला आहे, शिवा शेट्टी नाही, आपल्या कुठल्या आहे, ओम साई, ओम साई किती थर लावणार आहेत, 9 थर, बापरे। सावकाश सावकाश, काळजी करू नका, आरामात 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 आरामशीर। आता सुरक्षित गोविंदा आहे, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। रविशेठ, आता आपल्याला पुढची मॅटिंग, मॅट आणि वरती आपलं सेफ्टी नेट सगळं सुरक्षित आहे। आणि आता आपलं हेल्मेट आहे, आता येणारी आपली
पुढची विधानसभेची हंडी आपल्याला फोडायची आहे आणि त्यासाठी जोरदार सराव करून ठेवा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ओम साई मित्रमंडळाला देखील मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.